नमस्ते. एक माणूस आत्महत्या करायला जात होता, त्याला एकाने थांबवलं, आपल्या घरी नेलं आणि त्याला काम दिलं. आणि काही दिवसाने तो अत्यंत उत्साही आनंदी झाला. आणि मग म्हणून त्याने विचारलं, तू का रे बाबा आत्महत्या करत होता? तर म्हणे, मला काही काम नव्हतं, काय करायचं मला कळत नव्हतं, जगून काय करायचं म्हणून मी मरत होतो. आता तुम्ही मला काम दिलं, साधंच काम दिलं, पण माझ्या जगायला अर्थ आला. कशासाठी जगायचं तर, आणि का जगायचं आणि कसं जगायचं हे प्रश्न आपल्याला पडत नाही, कारण आपल्याला जॉब मिळाला. भारतामध्ये अनंत लोकांना जॉब्स नाही आहेत आणि सगळे दुःखी आहेत. ते सगळे लोक जे घरी आहेत ना, किंवा ज्या बायांना काम नाही त्या दुःखी आहेत, कारण त्या रुमालाला पण त्यांना भूक लागली तरी मागायला लागते. ज्याला मागायला लागते तो गुलाम होतो. तर तुम्ही खूप भाग्यवान आहे की तुम्हाला जॉब आहे. काय 11 रुपयाचं असेल, 1 रुपयाचं असेल, झाडू मारायचं असेल, काय पण असेल, पण तुम्ही तुमचे रुमाल भाकरी स्वतः कमवता ना, आणि तुम्हाला जगायचं कारण आहे. म्हणजे आपण रिकामे नाही ना म्हणून आपण आत्महत्या नाही केलेली. आपल्याला माहितीच नाही की एवढं मोठं सुख काम असणं आहे. तर मला खूप आनंद आहे की आपण सगळे एकत्र काम करतो, आपण छान काम करू, हसत राहू आणि सुखी. जय हिंद. डॉक्टर हेमंत जोशी विराट.